आपले खेळाडू हे चांगली मेहनत घेत आहे, त्यामुळे बॅडमिंटन ऑर्गनायझेशन रायगड आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची शान वाढवत असल्याचे गौरवोद्गार माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी सत्कार समारंभावेळी काढले. रायगडच्या बॅडमिंटन संघटनेने मुलांचे आणि मुलींचे दोन्ही संघ युनिक सनराईज स्वर्गीय श्रीमती संजीवनी कुलकर्णी मेमोरियल महाराष्ट्र अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद 2014 स्पर्धा अहमदनगर येथे 7 आणि 8 जुलै या कालावधीत संपन्न झाली. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अंतर्गत या स्पर्धेत 6 मुले आणि 6 मुलींनी प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये 28 जिल्ह्यांमधून सहभाग होता. या स्पर्धेत बॅडमिंटन ऑर्गनायझेशन रायगड मुलींच्या संघाने प्रभावी कामगिरी करत दुसऱ्या फेरीत जळगावचा 2-0 आणि उपांत्य फेरीत नाशिकचा 2-1 असा पराभव केला. उल्लेखनीय म्हणजे नाशिक विरुद्ध प्रकृती शर्माने तिचा एकेरीचा सामना सरळ सेटमध्ये जिंकला. तिसऱ्या टायमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या एकेरी सामन्यात अनुष्का एपने पहिला सेट 21-16 असा गमावल्यानंतर सुरुवातीला 20-19 पिछाडीवर असताना दुसरा सेट 22-20 आणि तिसरा सेट 21-12 असा जिंकून तिच्या संघाला उपांत्य फेरीत नेले. तसेच मुलींनी उपांत्य फेरीत ठाण्याचा 2-0 आणि अंतिम फेरीत पुण्याचा 2-0 असा पराभव करून यशाचा सिलसिला कायम ठेवला आणि 2012 BORच्या स्थापनेनंतरचा पहिला विजय नोंदविला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद 2024 स्पर्धेत यश मिळविलेल्या मुलींच्या संघाचा सत्कार करण्यात आला. तसेच 20 ते 25 ऑगस्ट 2024 या कालावधीत चीनमधील चेंगोडू येथे होणाऱ्या बॅडमिंटन आशिया अंडर 15 ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 भारतीय संघात निवड झाल्याबद्दल गाथा सूर्यवंशी हिचा 10,000 रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवा कराईल, डॉक्टर डेव्हिड अल्वारेस, सरचिटणीस नरेंद्र जोशी, कोषाध्यक्ष प्रशांत मुखर्जी, सहसचिव प्रमोद कराईल यांच्यासह कार्यकारी सदस्य आणि क्रीडा प्रभारी उपस्थित होते. आपली मुलं हे चांगल्या प्रकारे या इथे आपण सर्व खेळाडू हे फार चांगल्या प्रकारे आपण खेळत आहात आणि या पुढील सकाळ सुद्धा आपण खेळत राहू ह्यासाठी बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड हे आणखीन आणि आणखीन कशा प्रकारे प्रयत्न करू शकतो, मग त्याच्यामध्ये स्पेशल फॅसिलिटीज निर्माण करणं असेल किंवा त्याच्याचबरोबर कॉम्पिटिशन्सच्या बद्दल सूचना आलेल्या आहेत, कॉम्पिटिशन्स आपण कशाप्रकारे आपण आणखीन आणि आणखीन ठेवू शकू जेणेकरून आपल्या सर्व खेळाडूंना जास्तीत जास्त खेळायला भेटेल आणि जितकं खेळणार तितकी डेव्हलपमेंट चांगली होणार आणि म्हणूनच सर तर मग खेळण्यासाठी फॅसिलिटीज आपण निर्माण करत आहोत आणि त्यासाठी आवश्यक असलेले फंडरायझिंगचे प्रोग्राम्स सुद्धा आपण बनवलेले आहेत आणि चांगल्या गतीने हे कामं चालू आहेत, चांगल्या लेवलला ही कामं चालू आहेत आणि याची फळं ही सुद्धा आपल्याला आता दिसायला लागलेली आहेत. आपले खेळाडू खरोखर चांगल्या प्रकारे या गेमवरती मेहनत करत आहेत आणि अशा खेळाडूंच्यामुळेच या रायगडची शान, बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडची शान आणि या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची शान ही सुद्धा वाढते आहे. याच्याबद्दल मी या सर्व खेळाडूंचं आणि आपण सर्व पालक वर्गाचं सुद्धा मी इथं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर पुढील काळामध्ये सुद्धा या इथे आपल्या सोबत राहून या इथे आपल्या खेळाडूंच्या ची डेव्हलपमेंट होण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न आहोत. आपलं सुद्धा या इथे सुद्धा कोणतेही सजेशन्स आहेत, सूचना आहेत त्या सुद्धा आपल्याकडून येत राहाव्या जेणेकरून हा आपण गेम हा आपल्या परिसरामध्ये आपण डेव्हलप करू शकू आणि याचा पुढील काळामध्ये सुद्धा मग सतत त्याच्यामुळेच शेवटी हा बॅडमिंटन ऑर्गनायझेशन रायगड असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल आणि ह्या बहाण्याने शेवटी स्पोर्ट्समध्ये आपले खेळाडू जर चांगल्या प्रकारे परफॉर्म करत आहेत तर आपोआप फक्त बॅडमिंटनला इतर स्पोर्ट्सला सुद्धा तेवढाच त्याचा फायदा होत असतो. तर अशासाठीच या इथे आपलं सतत चांगल्या प्रकारचं स्पोर्ट्स अवेअरनेस हे तयार व्हावं, त्याला चांगला सपोर्ट तयार व्हावा यासाठी हे सर्व प्रयत्न करत आहोत, पुढील काळ सुद्धा करत राहणार आहोत एवढंच इथे सांगेन.